नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी भारत जोडो या यात्रेच्या निमित्त देशभरामध्ये फिरणार आहेत पदयात्रेच्या माध्यमातून ते लोकांशी संवाद साधणार आहेत राहुल गांधी हे असं एक व्यक्तिमत्व आहे जे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेळेला सातत्याने वादविवादात सापडत असतं म्हणजे जाणीवपूर्वक त्यांना कोणी वादामध्ये खेचतं आहे किंवा जाणीवपूर्वक विरोधात असं वातावरण तयार केलं जातं आहे असं अजिबात नाही अनेक वेळा त्यांच्या कृतीमधनं वक्तव्यांमधून वागणुकीतून ते वाद निर्माण करतात आणि एक प्रकारे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलतो लोकांचा एक प्रकारे त्यांची वागणूक त्यांचंही वक्तव्य हास्यास्पद ठरतं आणि त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर वारंवार शंका उपस्थित केली जाते आता मध्यंतरी जशी त्यांची ही भारत जोडो यात्रा जी आहे काँग्रेसची ही कन्याकुमारीपासून सुरू झाली तामिळनाडू मधल्या आणि तिथून सुरू झाल्यानंतर तिथे एका भाषणामध्ये त्यांनी पीठ हे लिटरमध्ये कसं मिळतं वगैरे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि त्यातून ते, ते चर्चेत आले अर्थात बोलता बोलता चूक झाली असेल ती त्यांनी नंतर सुधारलीसुद्धा भाषण करताना पण ते नेमकं धरून त्यांचं कसं व्यक्तिमत्व आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो सग सगळ्यांनीच केला आणि त्यातून पुन्हा एकदा त्यांना हसण्यावारी नेण्यात आलं आता आणखी एका घटनेमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत ती घटना जी आहे ती मात्र हास्यास्पद नाही आहे किंवा हसण्यावारी नेण्यासारखी नाही आहे तर ती गंभीर घटना आहे कन्याकुमारीमध्ये ते एका ख्रिस्ती धर्मगुरूशी बोलतानाचा एक व्हिडिओ हा सध्या समोर आला आहे त्या संदर्भातली छायाचित्र समोर आली आहेत आणि तिथे ज्या धर्मगुरूंशी ते बोलत आहेत त्याच्यामध्ये अनेक लोक त्यांच्या अवतीभोवती बसलेले आहेत ख्रिस्ती धर्मगुरू आणि ते त्यांच्याशी संवाद साधतायत त्याच्यात राहुल गांधी येशू ख्रिस्त म्हणजे नेमकं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न या धर्मगुरूंकडून करतायत असं त्याच्यात दिसतंय आणि त्याच्यात मग वेगवेगळे लोक आपापली मतं त्याच्यामध्ये मांडत आहेत त्याच्यात एक धर्मगुरू जे आहेत ते, ते राहुल गांधींना सांगतात की येशू ख्रिस्त हाच खरा देव आहे हाच अस्सल देव आहे तो शक्ती वगैरे असं काय नाही आहे म्हणजे जसं हिंदू धर्मामध्ये शक्तीला एक महत्त्वाचं स्थान आहे तसं येशू ख्रिस्त नाही येशू ख्रिस्त हाच खरा देव आहे असं ते सांगण्याचा प्रयत्न करतात आणि हा व्हिडिओ जो आहे हा सध्या व्हायरल झालेला आहे आता हे जे धर्मगुरू राहुल गांधी यांना सांगतायत की येशू ख्रिस्त हाच खरा देव आहे अर्थात प्रत्येक धर्माला आपापला देव जो आहे त्याच्याबद्दल चांगलं सांगण्याची त्याचं महत्त्व सांगण्याची ही प्रत्येकाला अपेक्षा आहे प्रत्येकजण ते करू शकतो त्याने त्या पद्धतीने आपला प्रचार करावा आपल्या धर्माचा आपल्या देवी देवतांचा पण ते सांगत असताना हे जे ख्रिस्ती धर्मगुरू आहेत ते राहुल गांधींना सांगतात की शक्ती वगैरे जे असतं तसं काही नाही आहे येशू ख्रिस्त हाच खरा देव आहे आता हे जे ख्रिस्ती धर्मगुरू आहेत त्यांचं नाव आहे जॉर्ज पुनैया यांच्यासोबत राहुल गांधी हा संवाद साधताहेत आणि त्यावेळेला तो व्हिडिओ व्हायरल यासाठी होतो की केवळ त्यांच्या वक्तव्यामुळे नाही हा जो ख्रिस्ती धर्मगुरू आहे हा जे का व्यक्त वक्तव्य करतो त्यामुळे व्हिडिओ व्हायरल होत नाही तर त्याने आत्तापर्यंत केलेली जी वक्तव्य आहेत त्याचं जे वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे अश्लाघ्य भाषेमध्ये हिंदू धर्माबद्दल टीका करणं हिंदूंबद्दल द्वेष भावना बाळगणं किंवा तशा पद्धतीचा प्रचार करणं आणि हिंदूंबद्दल द्वेष असल्यामुळे मग नरेंद्र मोदी अमित शाह हे जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत पंतप्रधान आहेत गृहमंत्री आहेत यांच्याबद्दल सुद्धा तशाच पद्धतीची भावना व्यक्त करणं जाहीर भाषणांमध्ये हे ही व्यक्ती करते जॉर्ज पुनय्या त्यांच्यासोबत राहुल गांधी संवाद साधतायत जॉर्ज पुनैया जे आहेत हे वादग्रस्त का आहेत एकदा त्याने या वादग्रस्त विधान केल्याबद्दल अटक सुद्धा झालेली आहे पळून गेलेले आहेत ते वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मग पोलिसांनी त्यांना शोधून काढलं होतं मोबाईलच्या संकेतांच्या आधारे तर हे वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे सातत्याने हिंदूंबद्दल विवादास्पद असं भाष्य ते, ते करत असतात मागच्या एकदा ते म्हणाले होते म्हणजे हा जो धर्मगुरू आहे जॉर्ज पोनैया यांनी वक्तव्य केलं होतं ज्यावेळेला तामिळनाडूमध्ये निवडणुका होत्या तेव्हा एम आर गांधी म्हणून एक उमेदवार होते आणि ते अनवाणीच चालत होते त्यांनी पायात चप्पल घातलेली नव्हती कारण त्यांचं त्याबद्दलचं ते म्हणणं असं होतं की भारतमाता ही आमची देवता आहे आम्ही तिला मानतो म्हणून मी पायामध्ये चप्पल घालत नाही त्याच्यामुळे भारतमातेचा अनादर होईल अशी त्यांची श्रद्धा आहे म्हणून त्यांनी चप्पल घातली नव्हती पण त्याचा उपहास या धर्मगुरूने केला जॉर्ज यांनी त्याने आपल्या भाषणामध्ये असं म्हटलं की हे एम आर गांधी जे ते पायामध्ये चप्पल घालत नाहीत कारण त्यांना भारतमातेबद्दल आदर आहे पण आम्ही मात्र बूट घालतो आम्ही मात्र पादत्राणं घालतो कारण भारतमातेची जी घाण आहे ती आमच्या पायाला लागू नये किंवा आम्ही त्यामुळे दूषित होऊ नये म्हणून आम्ही ते घालतो आम्हाला सरकारतर्फे ह्या सगळी पादत्राणं किंवा हे बूट मिळतात हे वक्तव्य त्यांचं आहे मी हिंदूंबद्दल अशा पद्धतीचा द्वेष हा जो जॉर्ज पोनैया नावाचा धर्मगुरु आहे हा बाळगतो पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांच्याबद्दलही अशाच पद्धतीची अश्लाघ्य वक्तव्य तो करतो पंतप्रधान किंवा गृहमंत्री म्हणून किंवा एखाद्या पक्षाचे नेते म्हणून त्यांच्यावर बाकी तुम्ही राजकीय टीका करायला काहीच हरकत नसते कोणी करू शकतं ते कुठलाही पक्ष करू शकतो अगदी पक्षांतर्गत लोकसुद्धा करू शकतात पण हा जो धर्मगुरू आहे हा ज्या पद्धतीची टीका करतो ती म्हणजे अत्यंत अश्लाघ्य आहे जी संस्कृतीत बसणारी नाही एखाद्या माणसाबद्दल आपण कसं बोलावं याचं भान नसलेलं असं वक्तव्य हा धर्मगुरू करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल कन्याकुमारी जिल्ह्यामध्ये सध्या बेचाळीस टक्के ख्रिश्चन आहेत आणि लवकरच ते बासष्ट टक्के होतील आणि आणखी काही कालावधीनंतर ते सत्तर टक्के होतील म्हणजे बहुसंख्या आम्ही ख्रिश्चन होऊ आणि मग हिंदी बांधवांनो तुम्ही लक्षात घ्या की आमची संख्या वाढेल किंवा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आमची संख्या वाढणार आहे आम्ही बहुसंख्या होणार आहोत म्हणजे एक प्रकारे तिकडे असलेल्या हिंदू बांधवांना दमदाटी करण्याचं काम हा जो धर्मगुरू आहे तो करतो जाहीर भाषणांमध्ये असं नाही की ही वक्तव्य कोणीतरी कुठेतरी गुप्त संभाषणामधनं चोरलेली आहेत किंवा त्याचे व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत जाहीर भाषणांमधनं ही व्यक्ती अशा पद्धतीची हिंदू विरोधी वक्तव्य करते आणि त्याबद्दलच त्यांना मग माग मागच्या वेळेला अटक करण्यात आली होती अशा व्यक्तीबरोबर राहुल गांधी संवाद साधतात त्यांना ज्या व्यक्तीशी आपण संवाद साधतो त्याची काय पार्श्वभूमी आहे ती व्यक्ती काय आहे ती वादग्रस्त आहे का तिची नेमकी भूमिका काय आहे हे सुद्धा माहिती नसतं एका बाजूला तुम्ही भारत जोडो हे आंदोलन सुरू केलेलं आहे भारत जोडण्याचं काम तुम्ही करतात असं म्हणतात असा दावा आहे तुमचा मग नेमका कशा पद्धतीने भारत जोडणार आहात ज्या भारताबद्दल तुम्ही बोलताय त्या भारतमातेबद्दल या जॉर्ज पोने याचं काय विधान आहे काय त्याचं मत आहे भारतमाता ही घाणेरडी आहे ती विटाळलेली आहे तिच्यामुळे आम्ही दूषित होऊ शकतो म्हणून आम्ही पायामध्ये बूट घालतो ही भावना असलेली व्यक्ती भारत जोडो हे आंदोलन घेऊन चालणाऱ्या व्यक्तीबरोबर कशी काय बसू शकते म्हणजे राहुल गांधींना ते भानही नाही की आपण ज्या व्यक्तीबरोबर बोलतोय त्याची भारताबद्दलची भारत मातेबद्दलची काय भावना आहे हिंदूंबद्दलची काय भावना आहे ज्या हिंदूंची मतं मागायला राहुल गांधी मात्र निवडणुकाजवळ आल्या की गळ्यामध्ये फुलांचे हार घालतात कपाळाला टिळा लावतात हे सगळं ते करतात हिंदूंची मतं कदाचित पडतील आपल्याला म्हणून पण त्याच हिंदूंबद्दल जे बहुसंख्य आहेत देशामध्ये ज्यांचं एक स्वतःचं काहीतरी एक मत आहे ज्यांची एक संस्कृती आहे जी वर्षानुवर्षापासून जी संस्कृती आहे त्यांच्याबद्दल कोणी काही बोलावं आणि त्या लोकांच्या सोबत आपण मांडीला मांडी लावून बसावं हे राहुल गांधींना याचं भानही नाही आहे आणि तरी ते म्हणत आहेत की आम्ही भारत जोडोची यात्रा केलेली आहे भारत जोडो करता ही यात्रा करताना भारत जोडताना हे असे लोक तुमच्यासोबत कसे काय असू शकतात जे भारत तोडण्याची भाषा करतायत जे ख्रिश्चनांची संख्या वाढली हे लोकांना धमकावून सांगतायत हिंदूंना इशारे देतायत असे लोक तुमच्याबरोबर कसे काय बसू शकतात याचा विचार करायला पाहिजे ज्यांच्याशी तुम्ही चर्चा करता त्यांची पार्श्वभूमी काय आहे बॅकग्राऊंड काय अशा व्यक्तीचं हे तरी बघायला पाहिजे ते राहुल गांधीने याचा भान नाही आहे पण ते तरी भारत जोडो यात्रेला निघालेले आहेत आणि हिंदूंना मात्र जेव्हा पाहिजे तसं त्यांना वापरून घ्यायचं निवडणुका आल्या की आपण हिंदू धर्माचे कसे आहोत आम्ही हिंदू धर्माबद्दल कसा आम्हाला आदर आहे हे दाखवायचं प्रत्यक्षात हिंदूंचा द्वेष करणारे किंवा हिंदू द्वेष्टे जे आहेत त्यांच्यासोबत बसायचं त्यांच्यासोबत संवाद साधायचा हे न पटणारच आहे आणि हे दुटप्पी धोरण आहे एक प्रकारची भारत जोडो यात्रा आहे की भारत तोडो यात्रा आहे हा प्रश्न जर विरोधक उपस्थित करत असतील तो चा, चा, चा मांडिला, मांडिला तर तो केवळ राजकीय प्रश्न नाहीये ते वास्तवच आहे जे लोक या संस्कृतीचा भारताचा हिंदुस्तानचा द्वेष करतायत इकडच्या बहुसंख्यांचा द्वेष करतायत जाहीरित्या द्वेष पसरवला जातोय त्यांच्या मांडीला मांडी लावून कसा बसता येऊ शकतो याचा विचार राहुल गांधींनी करायला पाहिजे जसं राहुल गांधींचा पक्ष दीडशे वर्षांचा पक्ष असेल तर भारताची संस्कृती अनेक हजारो वर्षांची संस्कृती आहे तिच्यावर कोणी अशा पद्धतीने आक्षेप घेऊ शकत नाही भारतामधले हिंदू बहुसंख्य असले तरी कुठेही असं म्हणत नाहीत की आम्ही आता बहुसंख्या आहोत आम्ही तुम्हाला दाखवू आमच्यापासून घाबरून राहा दपकून राहा असं कधीच हिंदू धर्मातले लोक म्हणताना दिसत नाहीत पण तेच दुसऱ्या कुठल्या धर्मातले लोक जेव्हा म्हणतात तेव्हा मात्र त्यांना विरोध होत नाही उलट त्यांच्याबरोबर बसून त्यांच्या संवाद साधला जातो ते अल्पसंख्य आहेत हे दाखवून त्यांचं लांगुल चालन केलं जातं तर त्यामुळे राहुल गांधी यांनी भान ठेवलं पाहिजे की आपण भारत जोडो यात्रा करतोय त्याच्यात जे जे लोक भारताला जोडू शकतील भारतीय संस्कृतीच्या जे जवळ असतील ते भारतीय संस्कृतीला मानतायत भारतीय परंपरांना मानतायत भारताची पूर्वापाळ प्राचीन जी संस्कृती आहे तिचा आदर करतायत असे लोक जर तुमच्या जवळ आले तरच भारत जोडो यात्रा जी आहे ती होऊ शकते पण दुर्दैवाने राहुल गांधी यांना त्याचं ज्ञान नसावं आणि ते नसाव। कदाचित या सगळ्या यात्रेदरम्यान ते ज्ञान प्राप्त झालं तर माहिती नाही आपण वाट बघूया तर हा विषय जो आहे तो मांडण्यासाठीच आम्ही आजचा व्हिडिओ बनवला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद